कणकवली तालुक्यात शेळपे राणेवाडी इथं मंगळवारी दुपारी मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वसंत शेळपेकर यांच्या घरामागचं आंब्याचं झाड उन्मळून पडलं. या दोन घरांसह एका शौचालयाचं नुकसान झालंय. दरम्यान त्याचवेळी घरात असलेल्या सो विनीता वसंत शेळपेकर या मात्र सुदैवानं बचावल्या. मंगळवारी पावसानं सिंधुदुर्गच्या बहुतांश भागाला चांगलंच झडपलं, त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडले. कणकवली तालुक्यातल्या शेरपे राणेवाडी इथल्या वसंत शेरपेकर यांचं आंब्याचं झाड उन्मळून पडलं. यात वसंत शेरपेकर आणि लगत राहणारे गुरुनाथ तेली यांच्या घराच्या पडव्यांचं नुकसान झालं, तर प्रमोद आप्पा तेली यांच्या घराच्या शौचालयाचं नुकसान झालंय. या तिघांचं मिळून 23,500 रुपयांचं नुकसान झालं आहे. याबाबत शेरपे तलाठी सुनीता मेस्त्री यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अर्जुन बापर्डेकर, कोकण नाव, आचरा.